ललित पाटील ड्रग्स प्रकरणी शिंदे गटाच्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर गंभीर आरोप केले. ललित पाटीलना अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नसल्याचा आरोप नीलम गोरे यांनी केला. त्यावर संजय राऊतांनी काय प्रतिउत्तर दिले आपण पाहूया. आपला जेव्हा पक्ष असतो तेव्हा पक्षामध्ये आपल्या कशी माणसं येतात, ती माणसं योग्य आहेत की नाही, ती माणसं काय धंदा करतायत याची पाहणी करण्याची जबाबदारी कोणावर असते, तर जशी पक्षश्रेष्ठी जी आहे तसं उद्धवजी ठाकरे यांची जशी ती जबाबदारी होती, तसंच या ठिकाणचे अत्यंत ज्ञानी, अत्यंत सुविद्य, अत्यंत अभ्यास करणारे झुंजार नेते संजय राऊत हे संपर्क नेते होते. त्यांनी या माणसाला तपासून का प्रवेश दिला नाही त्यावेळेला? आपल्याकडे जो माणूस आला आहे तो काय करतो आहे, त्याचा काय धंदा आहे, हे तपासण्याची आणि त्याची निगराणी करण्याची जबाबदारी नाही आहे. ललित पाटीलने अजून शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही आहे. उद्धव ठाकरे नीलम गोऱ्याने दिला आहे ना, नीलम गोऱ्याने दिलाय, तरी पण त्या मोर्चात सहभागी व्हायला आलेले आहेत असं वाटतंय मला. त्यांचं काही म्हणणं असेल, नीलम गोरे कोण, त्यांच्या बोलण्यावरती महाराष्ट्राचा विश्वास नाही. ललित पाटील ह्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात कधी भेटलो नाही, त्याचं नावच मी प्रथम ऐकलं, मी नंतर माहिती घेतली. नीलम गोरेंना असं वाटत असेल की त्या काही बोलतील आणि त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील. त्या बहुतेक ललित पाटीलच्या कुटुंबियांना भेटायला आल्यात का इथे? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.